नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। सकाळचे 5:39 आपण आत्ता संभाजीनगर ते सांगली असा रूट करणार आहे। ज्या बस स्टँडवरून आपण रूट चालू करणार आहे, ते बस स्टँड म्हणजे CBS बस स्टँड, तिथून रूटला सुरुवात होते आपल्या संभाजीनगर ते सांगली। गाडीचा रूट जरा युनिक आहे, नगर मार्ग गाडी दौंड मार्ग डायरेक्ट जाणार आहे बारामती आणि फायनल स्टॉप सांगली असा आहे। चला तुम्हाला बोर्ड वगैरे दाखवतो बाहेरून आणि बस स्टँड सुद्धा। छत्रपती संभाजीनगर CBS बस स्टँड आणि आपल्या समोर गाडी आहे, बघू शकताय पाठीमागे आपल्या। आपल्या गाडीचा मार्ग काय असणार आहे आणि रूट काय आहे? तो छत्रपती संभाजीनगर नगर दौंड बारामती फलटण वडूद विटा तासगाव आणि फायनल स्टॉप सांगली असा आपल्या गाडीचा रूट आहे। मस्त वाटतं सकाळ सकाळ प्रवास करायला। तुम्हाला आठवत असेल की आपण जो रूट केला होता पंढरपूर बुलढाणा, तर बुलढाणा आग्रा जे आपल्याला दादा भेटले होते इथं, तर म्हणले भारे वाटलं बोलून, त्यांना व्हिडिओ आवडला आपला पंढरपूर बुलढाणा। मागं बघू शकताय शिवाय बस, हे बुकिंग गाडी आहे आणि नाशिकला पण गाडी आली, नाशिक पुणे आणि इतर संभाजीनगर पुणे। इतर भागात बसेस का सोडत नाहीत मला तीच कळत नाही। बहुतेक चार्जिंग पॉईंटचा प्रॉब्लेम असणार बहुतेक। तर आता आपल्यासमोर बऱ्याच गाड्या, तुम्हाला माहिती वगैरे करून देतो गाड्यांची, गाड्या कुठं जाते सकाळ सकाळ। आपली KSRTC बस आहे संभाजीनगर निप्पाणी बस, संभाजीनगर शिर्डी नेवासा आगाराची, संभाजीनगर नाशिक लासलगाव आगाराची घर, विना वाहक विना संभाजी इलेक्ट्रिक बस सेवा आहे। टायमिंग आहे त्याचं बुकिंग करायचं असेल तर या ठिकाणी बुकिंग करावं लागतं याला। आता सकाळ सकाळचं जो दृश्य आहे बस स्टँड CBS बस स्टँड तो जो लुक आहे तो अशा प्रकारे बघू शकतात। संभाजीनगर जळगाव, संभाजीनगर भुसावळ, संभाजीनगर धुळे आणि बाकीच्या गाड्या मुक्कामी बसेस आहेत तिथं आणि अशा प्रकारे इथं गाडी थांबलेली आहे। फलाट क्रमांकची दुसरी बाजू आहे अशा प्रकारे। आता आपली जी बस लागली फलाट क्रमांक पहिली बाजू, बघू शकता तिकडे पहिली बाजू आहे, तर इथून फलाट क्रमांक 6-8 अवेलेबल आहे, इथून 1 ते 8 आणि पलीकडची इथे 9 ते 14। आत्ता वाजले 6:01 आणि गाडी हमलेली आपली। आयशर कंपनीची गाडी आहे, आपण बरेच प्रवास केलेले आहेत, अशोक लेलँड असेल, टाटा असेल, बीड चिपळून होती ते टाटा कंपनीची बस होती आणि आत्ता जी बस आहे आपण ह्या बसनं जो प्रवास करतो ती बस आहे आयशर कंपनीची बस आहे। पोहोचण्याचा जो कालावधी आहे तो मॅपला दाखवतोय, तो 8-9 तास दाखवतोय। दादा म्हणजे गाडी 4 किंवा 5 वाजता आरामात पोहोचून जाईल सांगलीमध्ये। बघूया आता कोणतं कोणतं बस स्टँड आपल्याला बघायला मिळेल ह्या रोडवर, ह्या रोडच्या माध्यमातून तर बघणार आहे आपण पहिला स्टॉप कुठे येते। आता पहिला स्टॉपला काय आलेला आपल्यासमोर शिडको बस स्टँडला गाडी जात नाही। शिडकोला जर जायचं असेल तर तिथून गाडीचा जो रूट असतो, म्हणजे ज्या गाड्या शिडकोला जातात त्या गाड्यांचे जो रूट असतात, तर बीड गेवराई आणि आपला जो रूट आहे तो नगर आहे, त्यामुळे डायरेक्ट आपली गाडी CBS वरून डायरेक्ट नगरला।
तारकपूर बस स्टँड अहमदनगर आणि आपला जो डिस्टन्स कवर झालेला आहे नगरपर्यंत 113 किलोमीटरचा डिस्टन्स कम्प्लीट झालेला आपला. आणि आता आपली गाडी हलते इथून मस्त व्हायची असते. माळीवाडा बस स्टँड नगर. माळीवाडा बस स्टँडला गाडी आलेली आहे. आता इथून जाणार ते डायरेक्ट दौंडला. नगर ते दौंड 76 किलोमीटरचा डिस्टन्स राहील. संभाजीनगर पासून गाडी अजूनपर्यंत फुल गर्दी आहे. गाडी म्हणजे अजून प्रवासी काही प्रवासी स्टँडिंगला आहेत आणि गाडी अशी फुल भरलेली आहे. आता बघूया जेवणासाठी गाडी कुठे थांबते. का तर गाडी 4 पोहोचणार म्हणलं. आता एकदा नाश्त्याला थांबेल गाडी किंवा डायरेक्ट जेवायला थांबू शकते गाडी. इथून सकाळी बस दाखवली होती तुम्हाला संभाजीनगर निप्पाणी ते आपल्या समोर आलेली आहे KSRTC. बस असलेलं ना आता आपली गाडी इथून निघालेली आहे. आपली गाडी बसत नाही ना खूप लाँग गाडी आहे. त्याच्या मागं पार्नर गाडी आणि KSRTC गाडी. प्रवासी बघू शकता गाडीमध्ये एकदम जबरदस्त भरले आहे.
अजून कुरकुम मध्ये परत एकदा भरलेली होती. रोडचं जर म्हणाल तर रोड एकदम जबरदस्त रोड आहे. नगर बारामती रोड फुल कॉन्क्रीट रोड आहे. 204 किलोमीटरचा डिस्टन्स कम्प्लीट झालेला आहे संभाजीनगर ते कुरकुम. आता कुरकुम पासून आपण चाललोय आता पुढच्या स्टॉपला बारामती. आता बारामतीत बघूया गाडी थांबेल बारामतीत. बसला तर भयानक गर्गे बघू शकता बारामती बस स्टँड. तर आपला 240 किलोमीटरचा डिस्टन्स कम्प्लीट झालेला वाटत पण नका तर गर्दी तेवढी होती. बस कुठे थांबली नाही. दौंड नंतर कुरकुमला स्टॉप होता. नगरच्या नंतर जो बस स्टँड आलेला आहे आपला बारामती बस स्टँड आलेला आहे. होय आता जेवायला कुठे थांबते. अजून काही कुठे थांबली नाही गाडी जेवायला. तर बस स्टँडचं काम तिकडे चालू आहे का कुठल्या साईडला पलीकडच्या. हे टेम्पररी तिकडचं हे टेम्पररी बस स्टँड आहे म्हणते. बारामती नंतर जो पुढचा स्टॉप येणार आहे तो फलटण येणार. संभाजीनगर नगर दौंड बारामती नंतर फलटण त्याच्यानंतर वडुजविटा तासगाव आणि फायनल स्टॉप सांगली. दोनच बस स्टँड बघायला मिळले. बारामतीचा बस स्टँड आणि नगरचा बस स्टँड. तर गाडी कुरकुम आणि दौंडच्या बस स्टँडला थांबली नव्हती. डायरेक्ट स्टॉपवरून आली होती गाडी. ह्या रोडला खूपच गर्दी आहे खूप जास्त. जशी गाडी आपली संभाजीनगरवरून भरली होती अजूनपर्यंत गाडी भरूनच आहे आणि वरून प्लस स्टँडिंग पण आहे. तर गाडी इथं 15 मिनिटं थांबली होती गाडी बारामतीमध्ये. सांगितलं दादांनी की फक्त 15 मिनिटं थांबते आणि त्याच्यानंतर गाडी कुठे थांबत नाही आहे. गाडीला जेवणासाठी थांबा आपल्याला नाहीच म्हणता येईल. ड्रायव्हर दादा आलेले आहेत आपले आणि कंडक्टर दादा रेडी आहेत. चला आता पुढच्या स्टॉपसाठी जाऊया. फलटण वरून दहिवडी बस स्टँडला गाडी आलेली आपली आणि आपण बऱ्याच दिवसातून दहिवडी बस स्टँडला आलोय. आपण ह्या रोडवर एकच रूट केला होता शेवटचा. त्याच्यानंतर हा रूट आहे. मग सोड गारगोटी करताना आपण ह्या रोडवर आलो होतो. दहिवडी बस स्टँडचा जो परिसर आहे तो अशा प्रकारे दहिवडी दहिवडी बस स्टँडचा परिसर आहे. 5 मिनिटांसाठी गाडी थांबली आपली. सातारा विभाग मध्ये येते आणि दहिवडी आगार अजून एक बीएस महाडकलकड. आपण या गाडीने प्रवास केला होता
महाडा अक्कलकोट कंडक्टर आणि ड्रायव्हर दादा दुसरे आहेत. महाडा अक्कलकोट आणि संभाजीनगर सांगली तासगाव आगाराची. छोटासा घाट सेक्शन लागला होता याच्या आधी, तो मोगराळे घाट होता. मोगराळे घाट दैवडीवरून आपला जो डिस्टन्स राहिलेला आहे, मायनी विटा आणि तासगाव आणि फायनल स्टॉप सांगली 106 किलोमीटर पल्ला राहिलेला आपला. 15 मिनिटं गाडी थांबली होती ती बारामतीमध्ये, त्याच्यानंतर इथं 5 मिनिटासाठी गाडी थांबली दैवडीमध्ये. बघूया आता सांगलीला गेल्यानंतर जो 5-6 वाजता जी गाडी लागते स्लीपर सीटर, किंवा बघूया आपण ती लागते सांगलीवरून शेगावला. गाडी स्लीपर सीटर लागली ती कॅन्सल करावं लागेल, का तर आपल्याकडे स्लीपर सीटरचा पास नाही. तर साधी बस लागली ती उलट भारी होईल. दादा भेटले होते, दुसरे दादा होते, ते म्हणले कुठला चॅनल का तर ह्यांचा जो व्हिडिओ बनवला होता मी महाडा अक्कलकोट, त्यांना दिलं आहे चॅनल नाव. हां अरे पोहोचणार ते 6:30 पोहोचणार, 6 किंवा 7 वाजता पोहोचली गाडी. आणि आपली गाडी इथून निघलेली आहे, जशी गाडी गेलेली परत आपली गाडी निघते इथून. फायनली विटा बस स्टँडला गाडी आलेली आहे. 2:09 झाले. अशा प्रकारे हा विटा बस स्टँडचा परिसर आहे. बोर्डवर दिल्याप्रमाणे आपला जो रोड आहे, बस स्टँडवर डोळे मारण्याची आहे इथे. संभाजीनगर नगर दौंड बारामती फलटण वडूद विटा. आता गाडी आली विटाला, विटानंतर तासगाव फायनल स्टॉप सांगली. 55 किलोमीटर डिस्टन्स राहिलेला आपला सांगली. आपलीच कोल्हापूर आपली. चला आता आपली गाडी हल्लेली आहे इथून.
आपण आता फायनली पोहोचलेलो आहे सांगली बस स्टँडला. बघू शकता सांगली बस स्टँड, सांगली बस स्टँड हा परिसर आहे आणि आपली गाडी इथे उभी आहे. गाडी खूप लवकर आली वाटायला लागली, का तर गाडीचा जो टायमिंग होता तो 4 होता आली. खरं म्हणजे कसं आहे आता एवढ्या लॉंग पल्ल्याची जी गाडी आहे थांबा द्याय पाहिजे होता जेवणासाठी वगैरे, अधिकृत थांबा वगैरे दिलेला नाही. तसा फक्त 15 वगैरे गाडी थांबली होती आणि त्याच्यानंतर जो 5 वॉशरूमला थांबली होती, दहिवडीमध्ये थांबली होती गाडी. त्याच्यानंतर गाडी कुठे थांबलीच नाही, नॉनस्टॉप गाडी इकडे आलेली आहे. संभाजीनगरवरून मला दुसरा रूट करायचा होता, पण संभाजीनगरवरून आपण खूप जास्त रूट करणार आहे, त्यामुळं मी रॅन्डम रूट पकडला होता सांगलीचा. आता आपला इथे संभाजीनगर ते सांगली असा जर्नी कम्प्लीट झालेला आहे. इथेच आपण ब्लॉग वगैरे एंड करूया आणि भेटूया पुढच्या प्रवासाला नवीन एका मोठ्या रूटवर. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा.